नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूजमध्ये माझं नाव विशाल विदर्डे आणि मित्रांनो आज रविवार रह आहे विकली न्यूजचं तुम्ही भरपूर अशी वाट पाहत असता त्यामुळे आज आपण वीकली न्यूज पाहणार पा आहोत पा मी देखील गावाकडे आलेलो आहे त्यामुळे मागचं बॅकग्राऊंड जर पाहिलं तुम्हाला तर मी शेतामध्ये जे आहे ते शूट करत आहेत सो चला व्हिडिओला स्टार्ट करूया तुमचे काही प्रश्न असतील ना तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका प्रश्न मोठे असतील तरी देखील चालतील तर मित्रांनो पहिलं आपण फ्युचरच्याबद्दल बोलूया कारण की फ्युचर हे आपलं इलेक्ट्रिक कारचं असणार आहे तर हुंदाई कंपनी दोन हजार अठ्ठावीसपर्यंत भारतामध्ये जवळपास सहा इलेक्ट्रिक व्हेकल जे आहे त्या लॉन्च करणार आहे आणि पहिला जो त्यांचा कार असणार आहे ही व्हेन्यू असणार आहे जे की तुम्हाला आधी माहिती असेल दे नेक्सऑन देखील आधी पेट्रोल डिझेलवरती आलेली होती त्यानंतर टाटा मोटर्सने या गाडीला इलेक्ट्रिकसुद्धा जे आहे ते लॉन्च केलेले आहे त्यानुसार व्हेन्यू देखील आता त्याच प्लॅटफॉर्मवरती इलेक्ट्रिकमध्ये सुद्धा लॉन्च होऊ शकते किंवा त्यांची एक आयोनिक फाईव्ह जे की तुम्ही स्क्रीनवरती ही गाडी पाहता ही सुद्धा भारतामध्ये आता लवकरच लाँच केली जाणार आहे आणि ह्या गाडी टेस्टिंगच्याम्यान पाहिली गेलेली आहे सो so, हुंदाई so कंपनीसुद्धा दोन हजार अठ्ठावीसपर्यंत त्यांच्या सहा इलेक्ट्रिक गाड्या भारतामध्ये लॉन्च करणार आहे सो so, फ्युचरसुद्धा uh, इलेक्ट्रिक कारचा असणार आहे त्यानुसारच जर पाहिलं तर, तर इलेक्ट्रिक कार जे आहे ते भारतामध्ये आता लवकरच लॉन्च होणार आहे भरपूर ऑप्शन जे आहेत तुम्हाला पाहायला मिळणार आहे फक्त एकच आहे की या इलेक्ट्रिक कारचं जे प्राइसिंग आहे ना ते जरा uh, कमी असायला पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य माणूस देखील इलेक्ट्रिक कार घेऊ शकतो रेंज देखील चांगल्या असायला पाहिजे त्यानंतर मारुती सुझुकी बलेनो या गाडीचं जवळपास दहा लाख युनिट जे आहेत ते भारतामध्ये विकले गेलेले आहेत दोन हजार पंधरा साली ही गाडी जी आहे ते भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेली होती आणि मागच्या तुम्ही जर विचार केला सहा ते सात वर्षामध्ये दहा लाख युनिट जे आहेत ते पूर्ण भारतामध्ये विकले गेलेले आहेत आणि तुम्ही जर पाहिले मारुती बलेनो जर पाहिले तर कायम डिमांडिंगमध्ये आहे दहा लाख युनिट जे आहेत या पूर्ण भारतामध्ये मारुती सुझुकी बलेनोच्या विकल्या गेलेल्या आहेत त्यानंतर ट्यूसॉन ही जी एसवी गाडी आहे या गाडीचे लेटिना एन कॅपने क्रॅश टेस्ट केलेली आहे गाडीला दोन एअरबॅग होत्या आणि बाकीचे स्विफ्ट फीचर होते त्या गाडीला झिरो स्टार जे रेटिंग आहे भेटलेलं आहे लेटिन अँड कॅपमध्ये लेटिना अँड कॅपचं जे ओव्हरऑल तुम्ही क्रायटेरिया जर पाहिलं ना सेफ्टीचा खूप स्ट्रिक्ट असतो नियम देखील खूप कडक असतात आणि याच्यामध्ये हुंदाई टू सॉनने जे आहे ते झिरो स्टार रेटिंग जे आहे ते घेतलेलं आहे हे देखील एक न्यूज आता ट्रेंडिंगला आहे तुम्ही पाहू शकता क्रॅश टेस्ट जे आहे ते कसं केलेलं आहे त्यानंतर महेंद्रा एक स्विच सेव्हन डबोलचं जर तुम्ही आत्ता बुकिंग करण्यासाठी गेले तर गाडीला डिमांडच एवढी आहे की आता तुम्ही जर बुकिंग करण्यासाठी गेले तर सांगा तुम्हाला दोन हजार तेवीसमध्ये या गाडीची डिलिव्हरी भेटणार आहे आणि असे मेसेजेस देखील भरपूर कस्टमरला आलेले आहेत त्यामुळे गाडी जर पाहिली तर सध्या सेमी कंडक्टरचा देखील भरपूर इंडस्ट्रीमध्ये तुटवडा आहे त्यामुळे गाडीची डिलिव्हरी देखील लेट होत आहे पण डिमांड भरपूर आहे एक वी सेव्हन डबोलची लोकं वाट पाहतील पण हीच गाडी घेतील अशी परिस्थिती आता सध्या आहे त्यानंतर महिंद्राचे ट्रिओ इलेक्ट्रिक स्कूटर जे आहेत ते लवकरच महाराष्ट्रामध्ये लॉन्च होणार आहे अशी एक न्यूज देखील आलेली आहे कारण की तुम्ही जर पाहिलं तर इलेक्ट्रिक रिक्षा देखील आता भरपूर मार्केटमध्ये येत आहे तर महिंद्राची ही ट्रिओ इलेक्ट्रिक रिक्षा आहे ही देखील लवकरच आता तुम्हाला बा महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर टाटा मोटर्सने जानेवारी दोन हजार बावीसपासून त्यांच्या सर्व कारवर ज्या किमती आहेत त्या वाढवणार आहे असं डिक्लेअर केलेलं आहे आता किती वाढवणार आहे हे तर सांगता येत नाही बट जसं मागचा काळ पाहतोय आपण तर कंपनी एका वर्षामध्ये जवळपास तीन ते चार वेळा किमती ज्या आहेत ते वाढवत आहेत आता पुन्हा एकदा जानेवारी दोन हजार बावीसमध्ये टाटा मोटर्स त्यांच्या सर्व कार जे आहेत ते महाग करणार आहे त्यानंतर बी एम डब्ल्यू आय एक्स इलेक्ट्रिक ही गाडी जी आहे ती रिव्हील करण्यात आलेली आहे आणि लवकरच भारतामध्ये ही गाडी लाँच होणार आहे या गाडीमध्ये दोन व्हेर असणार आहे एक्स ड्राईव्ह फोर्टी आणि एक्स ड्राईव्ह फिफ्टी एक्स ड्राईव्ह फोर्टीची चारशे चौदा किलोमीटर रेंज असणार आहे अँड एक्स ड्राईव्ह फिफ्टीची सहाशे अकरा किलोमीटर जे फुल्ली रेंज जे आहे ते असणार आहे ही गाडी फुल्ली इलेक्ट्रिक असणार आहे तुम्ही डिझाईन देखील या गाडीचं नक्कीच पाहू शकता बाकी प्राइझिंग वगैरे हो जे आहे ते आपण इंस्टाग्राम हँडलवरती नक्कीच याची अपडेट देऊ त्यामुळे तुम्ही जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून ठेवा त्यानंतर रेनॉल्ड क्विड इलेक्ट्रिकचं जे क्रॅश टेस्ट आहे युरो एन कॅपने केलेलं आहे आणि ह्या क्रॅश टेस्टमध्ये सुद्धा क्विडने जे आहे ते एकच स्टार रेटिंग घेतलेलं आहे त्यामुळे अनसेफ कार आहे तुम्ही याचे फुटेज याचे जे आहे ते पाहू शकता की याचं जे क्रॅशटेज आहे ते कसं केलेलं जा आणि याचं रेटिंग देखील पाहू शकता त्यानंतर एम जी मोटर्सचं देखील आता एक नवीन प्लॅन केलेला आहे की दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत ते दोन इलेक्ट्रिक अजून दोन इलेक्ट्रिक ज्या एसवे आहेत कार आहेत त्या भारतामध्ये लॉन्च करणार आहे आणि त्यांचं प्लॅनिंग देखील मोठं आहे की इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन असेल ते देखील वाढवायचे त्यामुळे एम जी मोटर्सकडून देखील आता तुम्हाला नवीन ज्या इलेक्ट्रिक कार आहेत त्या पाहायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो लंबोर्गिनी ह्या ब्रँडची पहिली इलेक्ट्रिक गाडी जी आहे ते दोन हजार सत्तावीस साली लाँच होणार आहे दोन हजार सत्तावीस अजून भरपूर पुढे आहे पण त्यांनी असे अनाऊन्समेंट केलेले की के दोन हजार सत्तावीसपासून ते पहिली इलेक्ट्रिक कार जे आहे ते बनवणार आहे दोन हजार सत्तावीस साली त्यामुळे दोन हजार सत्तावीस साली आपल्याला देखील वाट पाहावी लागेल की कुठली लंबोरगिनी जी आहे ते इलेक्ट्रिक कार जी आहे ते लॉन्च करणार आहे बाकी डिझाईन वाईज वगैरे पाहिले एकदम जबरदस्त ही गाडी असणार आहे Uh, त्यानंतर वॉक्स वॅगन टायगून ही भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे या गाडीचं फेस स्लिफ्ट फाईव्ह सीटर भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे एकतीस लाख नव्याण्णव हजार अशा एकशे रूम किमतीमध्ये ही गाडी भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे दोन लिटरचं टी एस आय टॉर्क पेट्रोल इंजिन या गाडीमध्ये दिलं जातं जे की एकशे नव्वद बी एच पी आणि तीनशे वीस न्यूटोमीटर टॉर्क हे जनरेट करतं कुठलंही डिझेल इंजिन या गाडीमध्ये नसणार आहे तुम्ही फोटोच्या माध्यमातून गाडीचं जे फेस आहे ते पाहू शकता त्यानंतर के किया केरन्स नवीन एम पी लवकरच भारतामध्ये लॉन्च करणार आहे किया कंपनी तुम्हाला माहिती असेल ते गाडीचे स्केचेस आलेले आहेत तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आणि डिझाईन जर पाहिलं ना थोडं ए सुविश आणि एम पी विश दे मिक्स डिझाईन आहे या गाडीला देण्यात आलेलं आहे आणि या गाडी जशी लाँच होईल तशी याचे अपडेट जे आहेत आपण नक्कीच आपल्या मराठी कार न्यूज यूट्यूब चॅनलवरती नक्की देऊ त्यामुळे तुम्ही जर फर्स्ट टाईम मराठी कार न्यूज पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा शहरात जी आयकॉन आहे तिला देखील नक्की ऑल करा त्यानंतर ओला स्कूटरची डिलिव्हरी जी आहे आता फायनली फायनली स्टार्ट होणार आहे त्यांचे ऑफिशियल जे ओला इलेक्ट्रिकचं पेज आहे त्यांनी देखील सांगितलेलं आहे की साधारणतः पंधरा डिसेंबरपासून या डिलेवरी जी आहेत त्या पूर्ण भारतामध्ये स्टार्ट होणार आहे कारण की ओला स्कूटर जर पाहिलं तर डिले झालेल्या होत्या सेमी कंडक्टरच्या अपुर्व्या पुरवठ्यामुळे त्यामुळे आता ओला स्कूटर देखील ज्यांनी बुक केलेल्या असतील आपल्या व्ह्युअर्समध्ये जर कोणी बुक केलेलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कोणी बुक केलेली आहे की नाही आणि एक कॉन्टॅक्ट नंबर देखील जेणेकरून ज्यावेळेस गाडी येईल आपण या गाडीचा रिव्ह्यू जो आहे तो नक्की करू त्यानंतर एम जी हेक्टरचा जो सेल आहे तो आता नेपाळमध्ये सुद्धा स्टार्ट झालेला आहे या ठिकाणाहून गाडी जी आहे ते त्या ठिकाणी एक्सपोर्ट केली जाऊन विकली जाणार आहे नेपाळमध्ये त्यामुळे लवकर नेपाळमध्ये सुद्धा एम जी हेक्टरचा जो विक्री आहे ती स्टार्ट होणार आहे त्यानंतर जीप जे ज्या त्या मागलेली आहे जवळपास अठ्ठावन्न हजार रुपयांनी या गाडीचं सर्व वेरियंटमध्ये जी वाढ आहे ती करण्यात आलेली आहे आणि गाडीची जर तुम्ही किंमत पाहिली तर अठ्ठावन्न हजार रुपयांनी आता वाढवण्यात आलेली म्हणजे जे एक शोरूम किमती होत्या याच्यामध्ये अठ्ठावन्न हजारांचे ज्या किमती आहेत त्या वाढवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर दिल्ली गव्हर्नमेंटने एक नवीन पॉलिसी लागू केलेली के आहे की दिल्लीमध्ये कुठलीही गाडी घ्या गा तुम्ही पेट्रोल असेल डिझेल असेल तर ही तुम्ही पंधरा वर्षाच्या पुढं रिन्यू करू शकत नाही असा स्ट्रिक्ट रूल जो आहे तो लागू झालेला आहे कारण की दिल्लीमध्ये जर पाहिलं तर पोल्युशन खूप जास्त प्रमाणात होत आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी कॉलेजेस असतील शाळा असतील त्या देखील बंद कराव्या लागत आहेत भरपूर लोकांना वर्क फ्रॉम होमसुद्धा द्यावं लागत आहे त्यामुळे दिल्लीमध्ये जर कुठलीही गाडी घेतली तर ती आता पंधरा वर्षांच्या पुढं चालवता येणार नाही आहे ही गाडी स्क्रॅप करावी लागेल किंवा अदर स्टेटमध्ये विकावी लागणार आहे आणि परत न्यू रजिस्ट्रेशन जे आहे ते त्या गाड्यांवरती करावं लागणार आहे तर मित्रांनो एवढ्या काय न्यूज होत्या बाकी जास्त तर न्यूज नव्हत्या महत्त्वाच्या न्यूज होत्या जे की मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या बाकी तुमच्या अजून काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्स व्हायचे त्या ठिकाणी सुद्धा नक्की सांगू शकता तुमच्या अजून काही डीपमध्ये प्रश्न असतील तर इन्स्टाग्राम आहे त्या ठिकाणी सुद्धा विचारू शकता किंवा आपण एका गेटलेअर ॲपवरती आलेलो आहोत गेट क्लिअर ॲपवरती तुम्ही डायरेक्ट माझ्याशी ऑडिओ कॉल व्हिडिओ कॉल याच्या माध्यमातून कनेक्ट होऊन तुमच्या मनातले जे प्रश्न आहे गाडी घेण्याच्या संदर्भात हे नक्की विचारू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद